मंत्र उच्चार करून छोटस सुंदर अस त्या ठिकाणी बाळ निर्माण झालं. महादेवने त्रिशूलवर केला, बालकाने दंडावर केला, दोघांचं युद्ध त्या ठिकाणी व्हावं. जसा का त्रिशूल मानेत गेला, बाळ खाली पडलं. आताचा तर माझं बाळ या ठिकाणी जसं होतं तसंच मला करून द्या महादेवा, अन्यथा ब्रह्मांडामध्ये कोणी शिल्लक राहणार. त्यानंतर गणाला पाठवत जा उत्तर दिशेला जा, आणि ज्या प्राणीचं शिर तुला मिळेल ते घेऊन नंदीला शिर में पहिलाच प्राणी मिळाला गजराज हत्ती. गणराजच आणलेलं शिर बसवल्याबरोबर आणि त्या बालकावर पाणी शिंपडलं आणि बालक पुन्हा उठून उभा राहिला. सुंदर असं त्या ठिकाणी एक मूर्ती निर्माण केली आणि त्यामध्ये मंत्र उच्चार करून एक गोड छोटस असं त्या ठिकाणी चैतन्य निर्माण झालं. आणि बघता 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 त्या मळापासून निर्माण झालेल्या त्या मूर्तीतून एक छोटस सुंदर असं त्या ठिकाणी बाळ निर्माण झालं. आणि पाहता पाहता पार्वती मैया त्या बाळाला त्या ठिकाणी खेळवू लागले, त्या बाळाला त्या ठिकाणी वाढवू लागले. त्या बाळाला मस्त त्या ठिकाणी पाण्यात टाकायचं, गोड अशी त्या ठिकाणी अंगाई गायची. ममता बावरी 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 ममता बावरी. यशोदा का जगाऊ जाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला. रात ठंडी ठंडी हवा काके सुनाए, भोर भई पीपल के झुमके जगाए. तेरे लिए कैसे कैसे सपने सजाए, मेरे लाल से तो सारा जग झिलमिला. ममता बावरी
पार्वतीमयाने अंगाई गाळत त्या बाळाला तडकाने सुंदर अस गोंड असणार ते बाळ. पार्वतीमयाने त्यांना खेळावं. दिवसेंदिवस चंद्राचा कोर प्रमाणे तडकाने एक 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 वर्षाने तडकाने वाढू लागलं. थोडं मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर एकदाचा प्रसंगी पार्वतीमय्या त्या बाळाला घेऊन येतात. आणि घेऊन आल्यानंतर त्या बाळाला आपल्या महलाचा बाहेरी उभं करून दिलं. शेतले बाळा अरे या ठिकाणी थांब, माझ्या स्नानगृहाचं त्या ठिकाणी रक्षण कर. पार्वतीमय्या स्नानाकरता आत आलेत. बाळ बाहेर रक्षण करत उभे राहिला. हातात दंड दिला. हे बाळा माझा आज्ञा शिवाय आत कोणाला सोडू नको. बाळ त्या ठिकाणी बाहेर उभं राहिलं आणि अचानक भगवान महादेवाची स्वारी आली. महादेव पार्वती मैयांचा महलाकडे येते झाले सोबत नंदी. नंदी आणि महादेव पाहिलं पुढे आत जायला लागले. महादेव आत यायला लागले तोपर्यंत दंड आडवा झाला. महादेवने विचारलं तू कोण. ते बाळ म्हणायला लागलं तुम्ही कोण. महादेव म्हणायला लागलं अरे मी मालक आहे. ते बाळ म्हणायला लागलं मी सेवक आहे. जोपर्यंत माझ्या आईची आज्ञा होत नाही तोपर्यंत तुम्ही आत जाऊ शकत नाही. महादेव म्हणा अरे सोड जाऊ दे मला आत. अडवलं अडवल्या बरोबर नंदी पुढे आले आणि सांगितलं माझ्या स्वामीला आत सोड. आणि नंदीने त्या बाळासोबत त्या ठिकाणी युद्ध केलं. अरे सोड सोड जोरात टाळी. पुन्हा नंदी पुढे आला. बाळाने जोरात लुटलं. नंदी मागे गेला. मागे सिंह खाली केले. पळत 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 आले. पुन्हा नंदी पळत आले. अजून मागे गेले. अजून मागे अजून मागे अजून मागे. जोरात पळत आले. जोरात धक्का दिला. नंदी मूर्छित झाले. आणि महादेव पुढे आले. आणि महादेव ज्यावेळेस पुढे आले महादेव अरे सोड मला जाऊ द्या. बाळाने दंड आडवा लावला. महादेव सोडतो का युद्ध करतो. बाळ म्हणाला जोपर्यंत माझी आईची आज्ञा होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आज सोडू शकत नाही. महादेवने त्रिशूल वर केला. बालकाने दंडावर केला. दोघांचं युद्ध त्या ठिकाणी व्हावं. आकाशात विजांचा करकडा. जोरांची टाळा. टाळ्या जोरांचा करकडा. त्रिशूल हाडवा केला. आडवे केल्याबरोबर जसा का त्रिशूल बाळाकडे त्या ठिकाणी त्रिशूल वाऱ्याच्या वेगाने यावं. बाळ त्या ठिकाणी त्रिशूल बाळाच्या मानेत गेला. बाळ खाली पडलं. आणि पार्वती मैयाला कडून आलं. आणि पार्वती मैया धावत 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 बाहेर आल्या. आणि पाहिलं माझा बाळ पडलाय. आकांत केला. हे बाळा पार्वती मैया क्रोधायमान झाले. कोणी माझ्या बालकाला मारलाय. कोणी माझ्या बालकाचं नाव घेतलंय. माझा बालक मूर्छित झालाय. मृत पावलेलाय. हे देवाधिकांनो जर माझा बाळ जर पुनर्जीवित झाला नाही त्या जगामध्ये प्रलय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रलय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व देवाधिक भयभीत. जोराचा वादळ वारा सुनावा. जणू काय प्रलय निर्माण व्हावा. सुंदर असा वारा. भगांचा करकडा. विजांचा करकडा.
काही शिल्लक राहणार. महादेवाने तडकाने गणांना पाठवलं. आदिशक्ती आदिमाया क्रोधायमान झाले आणि पाठवल्यानंतर गणाला पाठवत जा आणि जाऊन उत्तर दिशेला जा आणि ज्या प्राणीचं शिर तुला मिळेल ते घेऊन ये. नंदीला शिर में पहिलाच प्राणी मिळाला गजराज हत्ती. नंदी पडत पडत आणतोय महादेव. एकदा नंदी करता जोरात टाळे वाजवा. आणि महादेवांकडे दिला. महादेवांनी त्या ठिकाणी गणराजच आणलेलं शिर त्या बालकाला त्या ठिकाणी बसव आणि बसवल्याबरोबर हातात पाणी घेतलं. मंत्र उपचार केला आणि त्या बालकावर पाणी शिंपडलं आणि बालक पुन्हा उठून उभा राहिला. त्या बालकाला पुनर्जीवित केलं आणि गजराजांचं मुख त्या बालकाला बसवण्यात आलं. सुंदर असं गणपती बाप्पा गणपती बाप्पा. आवाज तर रर आला नी गणपती माझा नाचत. आशांचा आवाज तर रर आला नी गणपती माझा नाचत. पार्वतीचा बाळा पार्वतीचा बाळा आशाचा आवाज तर रर आला नी गणपती माझा नाचत. आला आशाचा आवाज तर रर आला नी गणपती माझा नाचत. आला Yeah.
आणि कैलासावरती खेळतायत. आणि भगवान त्यांच्या सोबत खेळतात त्यांचे मोठे बंधू षडानन, ज्यांना कार्तिक जी म्हणतात. दोघही भाऊ आई वडिलांकडे आले, अगदी भांडण भांडत अगदी दोघ त्या ठिकाणी गप्पा करत येत आहे. दोघ मस्त हातात हात घेऊन आनंदाने गुण्या गोविंदाने दोघं भाऊ त्या ठिकाणी आई वडिलांजवळ आले. बघा किती सुंदर प्रसंग आहे. दोघं भाऊ एका ठिकाणी एकत्रित आहेत, जोरात टाळे वाजवायचे. आणि खेळतायत मस्त दोघं जण. खेळता खेळता म्हणायला लागलेत आई वडिलांकडे. आई वडील अगदी आनंदाने पाहतात. एक सांगू तुम्हाला, आई वडिलांना एक मुलगा असू द्या, दोन असू द्या, तीन असू द्या, चार असू द्या, जर सगळं मुलं आनंदाने एका ठिकाणी गोण्या गोविंदाने जर राहत असले, याच्यापेक्षा जगातला सर्वात मोठा आनंद आई वडिलांना दुसरा कोणता. आणि दोघही आई वडिलांकडे गेले. कार्तिकजी म्हणायला लागले, आई मी अगोदर लग्न करेल. गणराय म्हणायला लागले, नाही नाही मी लग्न करेल. कार्तिकजी म्हणायला लागले, नाही नाही अगोदर माझं लग्न. गणराय म्हणाले, तुम्ही नाही दादा, अगोदर माझं लग्न. दोघही भांडायला लागले. तोने नाही तुम्ही, तोने नाही मी, नाही मी. दोघही भांडताय, अगोदर माझं लग्न. आणि असं करता करता आई वडिलांचं, अरे अरे भांडू नका, एक काम करा, तुमच्या दोघात जो मोठा आहे त्याचं लग्न अगोदर होईल. कार्तिक म्हणाले, मी मोठा. गणराय म्हणायला लागले, नाही नाही मी मोठा. कार्तिकजी म्हणाले, नाही मी मोठा. गणराय म्हणायला लागले, नाही मी मोठा. असं करता करता दोघं भांडत होते. आई वडिलांचं, हे बघा, जो पृथ्वीला सात प्रदक्षिणा मारून येईल, पृथ्वीला प्रदक्षिणा जो मारून येईल त्याचं अगोदर लग्न होईल. असं कर असं सांगितल्याबरोबर कार्तिकजींनी हात जोडलेत. कार्तिकजींचं वाहन होत मयूर, मोर. कार्तिकजी जसे त्या ठिकाणी मयुरावर बसले आणि पळत पळत त्या ठिकाणी कार्तिकजी पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याकरता निघून गेले. गणरायांनी हात जोडला. गणराय म्हणायला लागले की माझ्याकडे वाहन नाही, माझ्याकडे वाहन नाही. वाहन हे पण छोटस आहे, मयुरावरती लवकर येतील, माझं उंदीर कधी पोहोचेल. आई वडिलांचं पूजन केलं गणरायाने आणि हात जोडले, चरण स्पर्श केला, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यावर हात जोडले आणि हात जोडल्यानंतर मातृ पितृ देवाय नमस म्हणत आई वडिलांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारली.
एक दोन तीन असं मंत्र म्हणत म्हणत मातृपितृदेवाय नमा मातृपितृदेवाय नमा मातृपितृदेवाय नमा असं करत 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 सात प्रदक्षिणा गणरायांनी माराव्यात. महादेवजी पार्वती म्हणे, अरे गणेश काय करतोय? म्हणे, मी माझं काम करतोय. आणि सात प्रदक्षिणा झाल्यानंतर सांगितलं, आई बाबा माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली. म्हणे, कस काय झाले? म्हणे, माझं विश्वच तुम्ही आहे. मग माझं संपूर्ण विश्वच तुम्ही आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारली म्हणजेच मी पृथ्वी प्रदक्षिणा केली. म्हणून लक्षात ठेवा, शिवपुराण सांगतं, जो आई वडिलांचं दर्शन घेऊन आई वडिलांना बसवून मध्यभागी बसवून जो आई वडिलांना गोल फेरी मारतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य मिळतं. त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचं आणि दर्शन घेतलं. माझे देवच तुम्ही आहात, माझे देवच तुम्ही आहात. हे तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. आणि असं करत दोघ जण उठलेत, उभे राहिलेत, आशीर्वाद दिला, बाळा धन्य. महादेवने आशीर्वाद दिला, जा संपूर्ण माझे जेवढे गण आहेत त्या गणांमध्ये श्रेष्ठ तू राहशील, त्या गणांचा तू इष्ट होशील, म्हणून आजपासून तुझं नाव ठेवलं गणेश, गणपती, गणराज. संपूर्ण गणात राज. आणि बाळा तू आमचं पूजन केलंस ना, आजपासून प्रत्येक पूजेमध्ये पहिला मान तुझा राहील. कुठली पूजा असो जोपर्यंत तुझी पूजा होत नाही तोपर्यंत जगात ती पूजा सफल होणार. आशीर्वाद दिला, तोपर्यंत विश्वरूप प्रजापती त्यांच्या दोन मुली घेऊन आले, दोन मुली घेऊन सोबत आलेत. एक मुलीचं नाव होतं रिद्धी, दुसऱ्या मुलीचं नाव होतं बुद्धी. दोघही आलेत. महादेवांना प्रार्थना केली की हे महादेव, आपला मुलगा, आपला पुत्र गणेश यांच्या सोबत माझं दोघही त्या ठिकाणी कन्यांचा विवाह आपण त्या ठिकाणी करावा. मी आपल्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो. कार्तिक स्वामी कैलासावर आलेत आणि सांगितलं, आई बाबा मी आलो बघा पृथ्वीला प्रदक्षिणा करून. आणि समोर पाहिलं तर गणराय दोघं पत्नींसोबत उभे आहेत. आई बाबांच्या मांडीवरती छोटे छोटे लेकर खेळताय. आणि राग आला कार्तिकजींना. आणि कार्तिकजी त्या ठिकाणी एका साईडला जाऊन उभे राहिलेत. गोड सुंदराचा शिव दरबार, भगवान शिवरायांचं परिवाराचं दर्शन आपण आज या ठिकाणी करत आहोत. हे दर्शन ज्यांनी आपल्याला घडवून दिलं, आमचे हरिभक्तपरायण परममित्र हेमंत महाराज यांच्याकरता जोरात टाळे वाजवायचे. महादेवांना आणि गणरायांना सर्वांना आनंद वाटला. विश्वरूप प्रजापतींची मुलगी मुलींसोबत गणरायांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पुढे काय झालं इथून पुढची कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत. माझा नाद